दिवाळीसाठी बनवूया खुसखुशीत गोड शंकरपाळे। नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। दिवाळी जवळ आली आहे, तयारी सुरू झाली का दिवाळीची? नाही ना, मग माझ्यासोबत सुरू करा। आज आपण गोड खुसखुशीत शंकरपाळ्यांची रेसिपी बघणार आहोत। याच्यामध्ये मी सांगितलेलं प्रमाण एकदम अचूक आहे, त्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळे केले तर ते छान खुसखुशीत होतात। तर आपण रेसिपी बघूया। तर मी आता सगळे जे जिन्नस आहेत ते ह्या वाटीनेच मोजून घेणार आहे। तर एकच कुठलं तरी माप ठेवायचं आणि त्याच मापाने आपण सगळे जिन्नस मोजूया। एका भांड्यात पाव वाटी दूध घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपण पाव वाटी पिठी साखर घालूया। आपल्याला दूध कोमट करायचं आहे, पिठी साखर विरघळेपर्यंत आपण दूध कोमट करूया। आता यातली साखर पूर्ण विरघळली आहे, आपण हे दूध गार करायला ठेवूया। आता मी तीच वाटी घेतली आहे मापासाठी। या वाटीने आपण ही वाटी सपाट भरायची आहे। दीड वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे। याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे। आता आपण तुपाचं मोहन घालणार आहोत। तर पाव वाटी आपल्याला तूप मोजून घ्यायचं आहे। आता तूप छान कडक गरम करायचे, आपल्याला कडकडीत मोहन घालायचे। ते छान गरम झाले आणि तुपाचं मोहन घालायचं ह्याच्यावर। हे गरम असल्यामुळे आधी आपण असं चमच्याने ढवळून घ्यायचे आणि हाताने हे छान मिक्स करून घ्यायचे। हा मैदा असा मुठीत धरला की बांधला गेला म्हणजे आपलं मोहन छान पडले असं समजायचं। याच्यामुळे शंकरपाळे खुसखुशीत होतात। आपण हे जे दूध आणि साखर वितळवून ठेवलेलं आहे ते मिश्रण आता कोमट झालंय, ते आपण थोडं थोडं याच्यामध्ये घालायचंय। आधी अर्धच घाला, छान मळून घ्या। आता उरलेल्यातलं अजून थोडंच घालूया, बेता बेतानेच घाला, कारण ते पातळ झालं तर आपल्याला मॅनेजेबल नाही होणार। आता उरलेलं मिश्रण अजून थोडस घालूया आपण। आता अगदी चमचाभरच उरलंय, त्यातलं थोडंसं घालायचंय, बहुतेक 2-3 चमचे उरणार आहे। आता हे मिश्रण परफेक्ट झालंय। ह्याच्यावर थोडासा मैदा स्प्रिंकल करायचा म्हणजे हे जे चिकटलेलं असतं इकडे तिकडे ते निघतं आणि मिळून येतो छान गोळा। आता याला छान मळून घेतलंय आपण। याला आपल्याला तासभर झाकून ठेवायचंय। आता हे चमचाभर दूध आणि साखरेचं मिश्रण उरलंय, ते आपण लागलं तर नंतर वापरूया। कधी कधी मुरल्यानंतर थोडस घट्ट होत, त्यावेळी आपण हे वापरू शकतो। आता तासभर झालाय, हे छान भिजले, पण तुम्ही जर बघत असाल तर थोडस कडक झालंय। तर आपण उरलेलं जे दूध आणि साखरेचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये घालूया। मग सारखा थोडासा मैदा स्प्रिंकल करू। आता ह्याचे आपण असे सारखे 2 भाग करून घेऊ।
कढई मध्ये मी ऑलरेडी तेल तापायला ठेवलंय. तेल तापते तोपर्यंत आपण शंकरपाळे लाटून घेऊया. थोडासा मैदा स्प्रिंकल करायचा. आता हे सगळं एक समान लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि जाडसर ठेवायचे. आणि आता आपण हे असे कट करून घेऊया. हे असे छान जाड ठेवायचे आहेत आपल्याला कारण ते खुसखुशीत होतात छान. आता तेल तापले की नाही हे बघूया. असा एक गोळा टाकायचा, तो लगेच वर आला म्हणजे तेल तापले असं समजायचं. आता आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे शंकरपाळे सोडायचे. त्याला सारखा असं फिरवत फिरवत तळायचंय म्हणजे सगळीकडे एक समान रंग येतो शंकरपाळ्यांना. हे तळलेले शंकरपाळे आपल्याला पेपर टॉवेलवर काढून ठेवायचे. चला मग पटापटा ही जिभेवर विरघळणारी आणि खुसखुशीत शंकरपाळी करूया आणि आपली दिवाळी एन्जॉय करूया. थँक्यू तुमच्या सगळ्यांना. आमच्या दोघींकडनं शुभ दीपावली. धन्यवाद. थँक्यू.